आणि यानंतर महाराष्ट्रातले भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांना भाजपनं जौनपूर मधून तिकीट दिलं त्यांचं काय म्हणणं आहे तिकीट जाहीर झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय आहे जाणून घेतली आमचे प्रतिनिधी मृत्युंजय सिंग यांनी भाजप नेता कृपाशंकर सिंग यांची जौनपूर लोकसभा सीटवरनं उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आज भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये उत्तर प्रदेशच्या जौनपूर लोकसभा सीटवरनं कृपाशंकर सिंग यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे कृपा शंकर ची आ, पत्नी सौभाग्यकांक्षिणी मालती सिंग हे अभिवादन करता है कारण हा खूप खुशीचा दिवस आहे सिंग कुटुंबियांसाठी कारण कृपा सिंग हे यांनी तीन पूर्वी भाजप जॉईन केला होता आणि आज त्यांची जी पहिली लिस्टमध्ये पहिलं नाव समोर आलेलं आहे बा छम्मा सेवा धात्री नमस्कार से नमस्कार से नमस्कार से नमस्त से नमत नमो नमः नमः मालती सिंग जानी अभिवादन केला आणि टीका लावून अभिवादन केला आणि कृपाशंकर सिंग हे भाजपचे नेते आणि जॉनपूर त्यां त्यांचा कनेक्शन आहे जो मूळ रूपचे राहणारे जोनपूरचे आहे आणि मुंबईत आले होते कामासाठी नंतर काँग्रेसमध्ये जॉईन झाले काँग्रेसमधून ते आमदार निवडून आले आमदार निवडून आल्यानंतर ते मंत्री झाले मंत्री होते नंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि तीन वर्षपूर्वी त्यांनी भाजप जॉईन केला जेव्हा काश्मीरच्या तीनशे सत्तरच्या विषय समोर आला तेव्हा कृपाशंकर सिंगने काँग्रेसचा विरोध केला होता आणि सांगितला होता की हा देशाचा विषय आहे तर आपल्याला जे निर्णय केंद्र सरकार आणि मोदी सरकारने घेतले आपण त्या निर्णयसोबत जाऊ पण तेव्हा कृपाशंकर सिंगची जी बाजू होती ते काँग्रेसने ऐकली नाही नंतर कृपाशंकर सिंग भाजपमध्ये आले आणि आता आज भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे आपल्याला आपण उत्तर प्रदेशच्या जोनपूरहून आला भाजपने आपल्याला जौनपूरचा उमेदवार यादीमध्ये जाहीर केलाय काय भावना आहे काय पहिली प्रक्रिया आहे आपली पहिली प्रतिक्रिया जय श्रीराम म्हणजे ह्या देशामध्ये प्रभू रामचंद्रचं जन्मभूमीवर प्रभू रामचंद्रचं प्राणप्रतिष्ठा होईल हे जगामध्ये आणि बाकी कोणाला माहिती नव्हता मी साधुवाद देशाचे देशा सस्वी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र जी ज्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा पासून ह्या देशाचा विकास आणि सर्वच काम कामामध्ये विकासामध्ये कामा एक जो मोठा निर्णय होता देशासाठी आर्टिकल तीनशे सत्तर हटवण्याच्या ते आर्टिकल तीनशे सत्तर पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस ज्यावेळी मतलब हटवला त्यावेळी माझ्यासारखं किती लोक देशाचे लोकांनी आनंद व्यक्त केला आणि त्यावेळी काँग्रेस पक्षाने मात्र विरोध केला मला सॉग बसला की हा देशाचा आहे आर्टिकल तीनशे सत्तर हटवल्याचा विरोध करणं म्हणजे तो भारतीय भारतीय असू शकत नाही हिंदुस्थानी असू शकत नाही पण मी वीस महिने वाट पाहिली पत्र लिहला तुम्ही प्रोसिजरचे विरोध करा पण तीनसो सत्तर हटवल्याचा विरोध करू नका शेवटी वीस महिने नंतर महाराष्ट्राचे नेते आणि ने भारतीय जनता पार्टीचे नेते माझी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटले आणि त्यांनी मला सांगितले की आता तुम्ही पक्षामध्ये काम करा तुमची भावना आहे आणि ते सगळे असताना आदरणी प्रधानमंत्रीजींना भेटलो आदंडी गृहमंत्रीला भेटलो आदंडी रक्षामंत्री भेटलो आदंडी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेबांना भेटलो आदंडी बी एल संतोष आमच्या संघटन मंत्री महामंत्री यांना भेटलो आणि इतर सर्वांची भेटून मी हा निर्णय घेतला की आता ज्या पक्षाने ज्या सरकारने आर्टिकल तीनशो सत्तर हटवलेलं आहे त्यांच्यासोबत मला ए, काम करायचं आहे आणि आम्ही आपला पाच जुलै दोन हजार एकवीसला मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलो आणि त्यानंतर पक्षात काम करत असताना मला भारतीय जनता पार्टीने उपाध्यक्ष केला महाराष्ट्राचे उत्तर भारतीय मोर्चाचे प्रभारी केलं आपला जो विस्तारक योजना आहे दोनशे अठ्ठासी विधानसभा अठ्ठेचाळीस लोकसभाची त्या विस्तारक योजना हो जी प्रभारी केलं नंतर आता परवा दोन हजार चोवीसमध्ये होणारे लोकसभेचे तिथे मला सहसंयोजक केलं अख्खा मतलब करीब दहा पंधरा दिवसापासून रात्री दिवस आम्ही सगळे ठिकाणी फिरत असताना भारतीय जनता पक्षाने आणि आदरणीय नरेंद्र मोहनजींच्या नेतृत्वाखाली आमचे शीर्ष नेते जे पी नड्डा साहेब असू द्या बाकी सगळे जे नेहमीचे नेते आहेत अमित शहाजी असू द्या हे सगळे नेत्यांनी ज्या पद्धतीने माझ्यावर विश्वास केलेला आहे हा विश्वासाला आम्ही प्रयत्न करून की कधी विश्वास म्हणजे कमी पडणार नाही असा आम्ही प्रयत्न करणार आपण भाजपाकडनं तिकीट मागितलं होतं का किंवा भाजपाचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडनं आपल्याला काय आश्वासन मिळालं होतं आश्वासन केव्हाही मी मागितला पण नव्हता मी एकच सांगितलं होता एक विश्वास आप मेरे ऊपर करिये अगला विश्वास मी जीत करचारच केला नाही मला काय मिळणार काही नाही मिळणार कुठे जाऊन अप्लिकेशन काहीच केलं नाही पण पक्षांनी ठरवला आणि पक्षाने माझ्या कामाची पावती दिली म्हणून पक्षाचा आमच्याकडे शब्द नाही कुठल्या शब्दामध्ये आम्ही साधवाद देऊ आपण आपली जी जन्मभूमी आहे ती जौनपूर उत्तर प्रदेश आहे पण करमभूमी मुंबई आहे आता आपण परत जन्मभूमीला आहेत निवडणुकीसाठी काय तयारी आहे जौनपूरला कधी जाणार आहेत कारण जौनपूरहून बरेच लोक काम कामासाठी मुंबईत येतात आणि आपण आता निवडणुकीसाठी जोनपूरला आहेत काय भावना आहे आणि काय तयारी आहे कधी जाणार आहे आपण नाही जाऊ मी एक दोन दिवसात तिथे आपले जौनपूरचे आमचे जिल्हा अध्यक्ष बाकी इतर लोकांशी बोलून घेतो आणि बोलल्यानंतर मी जाणार आहे आणि जायचं मी तुम्हाला कळवतो तसं जायच्या पूर्वी पण एकच सांगतो की तयारी मतलब हे पक्षाची तयारी आहे जे पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने पूर्ण देशामध्ये फिरतात ज्या देशामध्ये जातात आणि लोकांमध्ये एकच आहे मोदीची गॅरंटी मोदीची गॅरंटी म्हणजे हा लोकांना विश्वास आहे तो विश्वास घेऊन लोकांकडे आम्ही जाणार आहे आणि लोकांकडे पोहोचवायचे प्रयत्न करतो खूप खूप धन्यवाद कृपा शंकर सिंग भाजप नेता ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि हे मुंबईहून आता जोनपूरला जाणार आहे आणि जोनपूर लोकसभा सीटवरनं ते निवडणूक भाजपाच्या तिकीटवर लढणार आहेत कॅमरामॅन प्रशांत मानेस मृत्युंजय सिंग एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट